आज पुष्टीपती विनायक जयंती, सर्वांना पुष्टीपती विनायक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये हा गणरायांचा जन्मोत्सव अतिशय आनंदात उत्साहात साजरा केला जातो. आज बाप्पांना 5,000 शहाळ्यांचा महानैवेद्य हा समस्त भक्तांच्या वतीने अर्पण करण्यात येतो. आणि आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे भगवान शिवपार्वतीच्या घरी हा विनायक अवतार झाला आणि भगवान लक्ष्मीनारायणांच्या घरी देवी पुष्टी हिचा जन्म झाला आणि त्या पुष्टीचा आणि विनायकाचा विवाह झाला. म्हणून पुष्टीपती विनायक अवतार हा आजच्या या पौर्णिमेच्या दिवशी हा झाला. त्यामुळे आपण हा पुष्टीपती विनायक जन्मोत्सव साजरा करतो आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा सगळ्यांना लाभो अशी प्रार्थना करतो बाप्पांच्या चरणी. कारण हे जे शहाळे महोत्सव आपण करतो, ते 5,000 शहाळे हे शेतात न येतात, शेतकऱ्यांच्या घामात न येत असतात. आणि बाप्पांच्या चरणी हीच प्रार्थना सगळ्यांच्या वतीने आपण करतो की हे गणराया आगामी काळामध्ये भरपूर पर्जन्यवृष्टी हो आणि हा महाराष्ट्र, हा भारत देश सुजलाम सुफलाम हो, सगळीकडे सुख सौख्य नांदो या दृष्टीने प्रार्थना बाप्पांना केलेली आहे. आणि ह्या निमित्ताने मंदिरात बऱ्याच कार्यक्रमांचं आयोजन आपण केलेलं आहे. पहाटे बाप्पांना ब्रह्मनस्पती सुप्त अभिषेक झाला आणि नुकताच इथे बाप्पांना स्वराभिषेक संपन्न झाला. प्रसिद्ध गायक अभिजित कोसंबी, प्रसन्नजीत कोसंबी आणि गायिका श्रेया यांच्या चांगल्या सुमधुर स्वराने बाप्पांना स्वराभिषेक हा या ठिकाणी संपन्न झाला. गणेशाग आहे आणि दिवसभर बाप्पांचं दर्शन समस्त भक्तांसाठी खुलं आहे. आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे, कृपया आपण दर्शनाचा लाभ घ्यावा. धन्यवाद.